नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला। अहो, आपण कुठे जातोय? हा रोड आपल्या घराकडे न जाता वेगळ्याच दिशेने जातोय म्हणून पियू विशालला विचारते। सरप्राईज आहे तुझ्यासाठी, विशाल गालामध्ये हसत तिच्याकडे पाहत म्हणाला। अहो सांगा ना काय आहे ते, मस्का मारत पियू म्हणाली। सरप्राईज आहे पियू, तशी ती गाल फुगवून विंडोच्या बाहेर पाहू लागली। पियू, आजकाल तू जरा जास्तच हट्टी होत चाललीस बरं का, माझं तर बिलकुल ऐकत नाहीस तू, तिला जवळ घेत विशाल म्हणाला। तसे तिचे टम फुगलेले गाल अजूनच फुगले। ती त्याच्या पोटामध्ये हाताचा कोपरा टोचत त्याला दूर करते, तसा विशाल गालातच हसतो। पोहोचलो, चलायचं? तशी ती बाहेर पाहतच राहिली। मस्त असा ढाबा समोर होता। पियू तर ढाबा पाहून हरकूनच गेली। तिला तर विश्वासच बसत नाही की विशाल तिला इथे घेऊन आलाय। छोट्या छोट्या लाईट्सनं तो ढाबा सजवलेला होता। समोर मस्त बाज टाकलेली होती। अहो, आपण खरंच इथे आलोय? तुम्हाला माहीत आहे, लहान असताना मी आणि प्रियू डॅडसोबत इथे यायचो। खूप मजा यायची। इथली महाराष्ट्रीयन थाळी लाजवाब असते। चला बरं लवकर, मला खूप भूक लागली आहे, खुश होत पियू म्हणाली आणि त्याचा हात पकडत त्याला ओढतच तिकडे घेऊन गेली। दोघे जण मग मस्त बाजेवर बसतात। विशाल थोडा अवघडलेला असतो, परंतु तो तिला तसं काही दाखवत नाही। तो पहिल्यांदाच अशा ठिकाणी आलेला असतो, त्यामुळे त्याला थोडं अवघडले पण येतं। काय ऑर्डर आहे सर तुमची? एक वेटर येऊन दोघांना विचारतो। दोन महाराष्ट्रीयन व्हेज थाळी, विशाल बोलायच्या आधीच पियू बोलून मोकळे होते। तिथलं ते गजबजलेलं वातावरण विशाल पाहत असतो। अहो थँक्यू, मला खूप आवडलं तुमचं सरप्राईज, अगदी मनापासून आनंदी होत पियू म्हणाली। बर, रिटर्न गिफ्ट सुद्धा मी घेणार आहे बरं का, एवढं थँक्यू बोलून भागणार नाही, मिश्किल हसत विशाल म्हणाला। पियू काही रिॲक्ट होणार त्याआधीच त्यांचं जेवण येतं। घरगुती अगदी साधासा तो जेवणाचा बेत होता। वरण भात, कोशिंबीर वडी, बटाट्याची भाजी, सलाड, श्रीखंड पुरी, परंतु हे एवढं पाहूनच पियूच्या तोंडाला पाणी सुटतं। मग दोघेजण मस्त जेवणावरती ताव मारतात। विशालला सुद्धा जेवण आवडतं। पोटभर जेवण करून दोघेही मग कारमध्ये जाऊन बसतात। नाव हॅपी? खूप जास्त, पियू अगदी हसून म्हणाली। आता कुठे जायचं? पुन्हा घरी जात नाही आहोत आपण हे कळताच पियू म्हणाली। शॉपिंग? अहो भरपूर कपडे आहेत माझ्याकडे। कॉलेजला जावं लागेल ना तुला, मग अजून थोडे घेऊ, विशाल म्हणाला। अहो कशाला उगाच खर्च? पियू, तुझा वॉर्ड्रोब आता सुद्धा नवीन कपड्यांनी आपण भरू शकतो, एवढं तर मी कमावतोच ना, मग काय प्रॉब्लेम आहे? अहो तसं नाही हो। बरं चला, मग एका मोठ्या मॉल समोर येऊन गाडी थांबते। पियू जरा दबकतच विशाल सोबत आतमध्ये येते। विशाल तिला लेडीज सेक्शनमध्ये घेऊन जातो। तिच्यासाठी विविध प्रकारचे ड्रेसेस तो घेतो, जीन्स, टॉप, कुर्ती, लाँग स्कर्ट, मॅचिंग ज्वेलरी, शूज, सँडल। पियू मात्र नुसतं पाहायचं काम करत असते। अजून काही राहिले? विशाल तिला विचारतो। तिला तर काय बोलावं हेच सुचत नाही। एवढं सगळं घेऊन अजून काही राहिलंय का असं विशाल विचारतो, तेव्हा पियू हँगच होते। अहो आता काय, पूर्ण मॉल खरेदी करायचं का आपल्याला? ती एकदम क्यूटली त्याला म्हणाली। जर माझा बच्चा तसं बोलेल तर नो डाऊट मी पूर्ण मॉलही घरी घेऊन जाऊ शकतो, किंवा मॉलच आपला करून घ्यायचं का? तशी डोळे मोठे करत ती त्याला पाहते। बस बस चला आता घरी, लटक्या रागामध्ये त्याला थोडासा धक्का देत पियू त्याला साईडला करत समोर चालत बोलते। तसा विशाल सुद्धा हातामध्ये भरपूर बॅगा घेऊन तिच्या मागे मागे चालू लागतो आणि मग दोघेही घरी निघून जातात। तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबूयात। तुम्हाला आजची ही स्टोरी कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका।
आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.